नाही मी तर माझ्या मलाही वेळ फार मिळत नाही परिवाराला देण्यासाठी पण जेव्हा जेव्हा देणं शक्य असतं तेव्हा तेव्हा मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या परिवाराला कमी जास्त प्रमाणामध्ये वेळ देत असतो दादा तुम्ही मागील आठ वर्षापासून निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आणि पक्ष संघटनेकडे जोर देतात ते तुम्हाला याविषयी कुणी सांगितलं होतं का मामांनी किंवा आईने वडिलांनी वगैरे कुणी नाही असं नाही की ज्यावेळेस दोन हजार चौदाची विधानसभा मी लढलो आणि त्याच्यानंतर राज्यातूनही काँग्रेस पक्षाचं सरकार गेलेलं होतं भारतीय जनता पार्टीचं चा सरकार चौदा ते एकोणावीस आलेलं होतं तेव्हा मी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो आणि अठरा साली मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस झालो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष होता म्हणजे राज्यामध्ये दोन डिजिटचे सुद्धा म्हणजे दोन आकडीसुद्धा आमदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती होती त्या परिस्थितीत मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो मी पूर्ण महाराष्ट्र पाच वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलो संघटना वाढवली त्याच्यातून आज सुपर सिक्स्टीसारखा एक कार्यक्रम मी तयार केला आणि स्वतः आमदार होण्यापेक्षा पक्षाला एक दोन पाच आमदार वाढवून कसे देता येतील ही माझी एकोणावीसशे निवडणुकीमध्ये भूमिका होती म्हणून मी एकच निवडणूक लढलेली नाही चौदानंतर नंतर ती एकोणावीसशी लढलो नाही आणि त्याची भूमिका माझी ही होती की पक्षाला आज गरज बाहेर राहून पक्षाला जास्त मदत करणाऱ्यांची आहे त्याच काळात थोरात साहेबही प्रदेशाध्यक्ष झाले आणि आमच्या दोघांवरही हो ती जबाबदारी येऊन पडली त्याच्यामुळं आम्ही ती पार पाडली सुपर सिक्स्टीचा जो मी प्रयोग केला तो आज भारतीय जनता पार्टी पण करते आहे okay. देशाच्या पातळीवर भारतीय जनता पार्टीनेही तो प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग काँग्रेस पक्षही करतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा च्या विधानसभा निवडणुका ज्या मतदारसंघात आम्ही पराभूत झालो काँग्रेस म्हणून असे आम्ही साठ मतदारसंघ निवडले आणि त्याच्यामध्ये आम्ही बूथ मॅनेजमेंट असेल किंवा बाकीच्या कॅम्पेन मॅनेजमेंट असेल सोशल मीडिया कॅम्पेन असेल असं आम्ही स्पेसिफिक त्या मतदारसंघापुरतं प्लॅनिंग करून okay. केलं okay. त्याच्यातले बारा ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार आमचे दुसऱ्या पक्षात निघून okay. गेले काय झालं काही आघाडीकडे जागा गेल्या काय झालं आणि शेवटी अठ्ठेचाळीसवर येऊन आकडा थांबला त्या अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठावीस आलेले म्हणजे आता जे पंचेचाळीस आमदार आहेत त्यातले अठ्ठावीस आमदार युवक काँग्रेसचा सिंहाचा वाट आहे सिंहाचा आणि म्हणून ते चौवेचाळीस पंचेचाळीस तुमच्या अठ्ठावीस सगळी एकदम संख्या वाढली प्रश्न तर नेहमी स्क्रोल करताना तुमच्या व्हिडिओज किंवा तुमचे फॅमिली टाईम स्पेंड केलेले व्हिडिओज बघायला मिळतात फोटोज बघायला मिळतात किंवा मुलांच्या आणि पालकांच्या नात्याबद्दल तुम्ही खूप छान सांगता तर राजकारण्यांकडे बघताना एक कळतं की त्यांच्या फॅमिलीला त्यांना टाईम द्यायला वेळ भेटत नाही किंवा अशा प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या फॅमिलीबद्दल ते जास्त करून कधी बोलताना दिसत नाही किंवा सांगताना दिसत नाही तर तुम्ही हे कसं मॅनेज करता एकीकडं राजकारण एकीकडे फॅमिली नाही मी तर माझे मलाही वेळ फार मिळत नाही परिवाराला देण्यासाठी पण जेव्हा जेव्हा देणं शक्य असतं तेव्हा तेव्हा मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या परिवाराला कमी जास्त प्रमाणामध्ये वेळ देत असतो पूर्वीच्या पिढीतले म्हणजे पूर्वीच्या मधल्या पिढीतले असं मी समजेल की लोक असे होते की ते अजिबात वेळ देऊ शकत नव्हते परिवारांना परंतु आता आमचं जनरेशन म्हणजे आपल्या सगळ्यांचं जनरेशन असं झालेलं आहे की बायका सुद्धा डिमांडिंग आहेत बरोबर म्हणजे पहिल्यासारखं नाही पहिल्या ज्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या काळातल्या ज्या त्यांच्या पत्नी होत्या किंवा आपली आजी होती किंवा आई होती किंवा मावशी आत्या होती त्या नवऱ्याला एवढं डिक्टेट नव्हत्या करू शकत की वेळ दिलाच पाहिजे किंवा नाही ते काय वर्षातून एकदा जरी साडी घेतली तरी ती बाई माऊली आपली खुश असायची पण आताची परिस्थिती तशी नाही आहे आताची परिस्थिती बदलली आहे आणि त्या काळानुरूप आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे मुलांनाही कसं होतं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती जास्तीत जास्त म्हणजे आपले मुलं कोणत्या वर्गात आहे हे सुद्धा आईवडिलांना माहीत नसायचं आणि ते चुलत भाऊ यामूग धम्मुख सवंगडी गल्लीतले यांच्याबरोबरच वाढायचे आता न्युक्लिअर फॅमिली झाल्यात आता तुम्हालाच तुमच्या मुलांची काळजी घेणे त्याच्यामुळे साहजिक वेळ द्यावाच लागतो आणि मला असं वाटतं की एक काळ आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे घरच्यांना वेळ दिला पाहिजे आणि माझ्यासारख्याने व्हिडिओ टाकल्याचा फायदा असा असतो की लोक राजकारणी असेल किंवा ज्याच्याकडं जास्त फॉलोविंग आहे आता माझी सोशल मीडियामध्ये फॉलोविंग असेल किंवा माझी मला मानणारा एक वर्ग असेल तर तो, तो वर्ग जो असतो ना तो त्याच्याकडे बघून अनेक लो, लो लोक प्रेरित होत असतात आणि म्हणून चांगल्या गोष्टीची प्रेरणा देण्याची काहीच अडचण नाही आहे आपण चुकीच्या गोष्टी तर सांगत नाही आहे त्यांना